नमस्कार किचन आपल्या रेसिपी चॅनल मध्ये मी तृप्ती तुमचं मनापासून स्वागत करते चहा तर आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ पाहुणे आल्यानंतर सतत बनला जातो दुधाचा चहा साखरेचा चहा गुळाचा चहा काही घरांमध्ये टी बॅग वापरल्या जातात ग्रीन टी बॅग वापरल्या जातात चहा मस्त फक्कड लागावा कडक लागावा यासाठी चांगल्या चांगल्या ब्रँड मोठमोठ्या ब्रँडचा आपण महागडे चहा पावडर आणतो आणि एवढी महागातली सुट्टी चहा पावडर जरी आपण वापरली तरी देखील एका वापरानंतर ही आपल्याला फेकूनच द्यावी लागते ही चहा पावडर स्वस्तातली असो किंवा महागातली असो फेकून दिली जाणारी ही चहा पावडर पुन्हा एकदा वापर कसा करायचा हे पाहणार आहोत इथे मी मस्त दुधाचा चहा बनवलाय याच्यामध्ये आलं आहे इलायची आहे दोन कप जरी चहा बनवला तरी त्याच्यामध्ये दोन ते अडीच चमचे चहा पावडर ही असतेच आता सगळ्यात आधी ही चहा पावडर आपल्याला स्वच्छ धुवून आहे कारण याच्यामध्ये आपण साखर घातलेली असते यासाठी आपल्याला ही स्वच्छ आधी धुवून घ्यायची यातल्या गोडव्याचं जो प्रमाण आहे ते कमी करून घ्यायचं यासाठी दोन ते तीन पाण्याने आपल्याला ही धुवावी लागेल आता या चहा पावडरमध्ये बऱ्याचदा आपण आलं टाकतो इलायची टाकतो तर जर मोठे मोठे तुकडे असतील तर हे काढून टाकले तरी देखील चालतील आलं जर तुम्ही किसून घातलं असेल तर मात्र ते तसंच राहिलं तरी देखील चालेल फक्त एक लक्षात ठेवा की चहा केल्यानंतर ही चहा पावडर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आता ही चहा पावडर एक तीन ते चार वेळा मी स्वच्छ पानाने धुवून घेतलेली आहे आता ही धुतल्यानंतर यातलं पाणी थोडंसं निथळून घ्यायचं आणि यानंतर एखादी टिश किंवा अशा प्रकारे एखादं बाऊल घ्यायचं उन्हामध्ये तुम्ही ही वाळवून घ्यायची आहे कडकडीत ऊन असेल तर ही चहा पावडर एका दिवसात सुद्धा वाळेल आणि हे पहा एक तीन ते चार दिवसांची साठवलेली माझ्याकडं वाळलेली ही चहा पावडर आहे ही छान वाळवल्यानंतर एखादा एअरटाईट कंटेनरमध्ये जरी तुम्ही ठेवून दिलीत तरी देखील वापराच्या वेळेस तुम्ही अगदी आरामात वापरू शकता आता जी चहा बनवण्यासाठी रेग्युलर वापरातली आपली चहा पावडर आहे ती पहा किती काळपट आहे आणि जी मी सुकवून घेतलेली आहे त्याचा कलर तुम्ही पाहू शकता मला फक्त दोघांमधला डिफरन्स तुम्हाला दाखवायचा होता पहिली टीप पाहूया यासाठी एखादा छोटी वाटी घ्यायची किंवा बाउल तुम्ही घेऊ शकता थोडीशी चहा पावडर यामधली घ्यायची आणि ही चहा पावडर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे यामुळे काय होतं की जो फ्रीजमधला वास आहे बऱ्याच जणांकडे लाईट जाते किंवा सारखं चालू बंद केल्याने सुद्धा एक फ्रीजमध्ये वेगळा वास येतो हा वास बिलकुलही येत नाही पूर्ण चहा पावडर तो वास खेचून घेते आणि अगदी फ्रेश आपला फ्रीज राहतो आठ ते दहा दिवसानंतर यातली जी चहा पावडर आहे ती चेंज करायची आहे आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असा दिवा समई ही लागलीच जाते ही बरीचशी तेलकट होते अशा प्रकारची तेलकट समई किंवा दिवे म्हणा हे घासण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आता याचा तेलकटपणा घालवण्यासाठी आपण जी वाळून ठेवलेली चहा पावडर आहे ती याच्यामध्ये घालायची आहे आणि हा दिवा आपल्याला या चहा पावडरने स्वच्छ करून घ्यायचा आहे दिवा कितीही तेलाने खराब झाला असला कितीही तेलकट असला तरी देखील अशी चहा पावडर वापरून जर तो तुम्ही स्वच्छ केलात तर अगदी सहज तो स्वच्छ होतो यातली चहा पावडर मी तुम्हाला काढून दाखवते तर हे पहा अगदी स्वच्छ हा दिवा आत्ताच झालेला आहे आता यानंतर तुम्ही नॉर्मल साबणाने हजारी हा, हा दिवा स्वच्छ केला तरी देखील हा अगदी लखलखीत होतो दिवा साफ करून घेतलेली ही जी चहा पावडर आहे यानेच बाहेरचा जो भाग आहे तो देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे तो देखील अगदी स्वच्छ होतो दिव्याबरोबरच आपल्याकडे तेलकट झालेली कढई देखील असते आता ही तेलकट झालेली कढई बऱ्याच वेळा घासत बसावी लागते ही लगेच स्वच्छ होत नाही अशा प्रकारे वापरलेली चहा पावडर सुकवलेली चहा पावडर याच्यामध्ये घालायची आणि या चहा पावडरनेच पूर्णपणे तेलकटपणा गेलेला आहे आता हलकसा जरी तुम्ही स्क्रबने ही घासली तरी देखील ही मस्त चकचकीत निघेल आणि हे पहा रेग्युलर जो आपला साबण असतो भांडे घासायचा यानेच मी हा दिवा आणि कढई घासून घेतलेली आहे अगदी हलक्या हाताने घासली तरी देखील ही स्वच्छ होते आता यानंतर खराब झालेली नॉनस्टिकची भांडी कशी साफ करायची तर इथे तुम्ही पाहू शकता की ही कढई तेलकट देखील आहे यासाठी आपल्याला जी वाळवून घेतलेली चहा पावडर आहे त्याचा वापर करायचा आहे आणि या चहा पावडरनेच आपल्याला ही नॉनस्टिकची भांडी स्वच्छ करायची आहेत अशी वाळवलेली पावडरने जर तुम्ही नॉनस्टिकची भांडी घासाल ना तर भांडी अगदी स्वच्छ होता त्याचा तेलकट बसलेला थर जो असतो तो देखील निघतो आणि साफ केल्यानंतर याला अजिबात स्क्रॅचेस येत नाहीत कढाई चहा पावडर तुम्हाला दाखवते हे पहा आणि जी आपण वाळवलेली चहा पावडर होती याचा कलर तुम्ही पाहू शकता कढईमधली चहा पावडरने पूर्णपणे जो तेलकटपणा आहे तो शोषून घेतलेला आहे आता एकदा या कढईचा तेलकटपणा निघून गेला ही कढई स्वच्छ झाली यानंतर अगदी साध्या घासणीने तुम्ही स्वच्छ करून घेतली तरी ही अगदी नव्यासारखी होते आणि याच्यावरती बिलकुलही स्क्रॅचेस येत नाहीत यानंतरची पुढची टीप कपामध्ये अशा प्रकारचे डाग पडलेले असतात आता हे डाग कसे साफ करायचे यामध्ये थोडीशी चहा पावडर घालायची यानंतर हा कप तुम्ही हाताने घासा किंवा अगदीच जर खराब झाला असेल तर तुम्ही एखादा असा ब्रश घेऊ शकता म्हणजे अगदी कोपऱ्यापर्यंत हा साफ करता येईल कपाचा आतमधलाच भाग नाही तर साईडचा सा खालचा सा देखील भाग स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि आता तुम्ही कप पाहू शकता अगदी स्वच्छ हा कप निघालेला आहे काचेच्या वस्तू कितीही स्वच्छ केल्या तरी याच्यावरती डाग राहतातच रोजच्या वापरात येईल असतील तर हलकेसे हे पिवळं देखील पडतात किंवा अशा प्रकारे डाग देखील येतात काचेच्या भांड्यांमध्ये थोडंसं लिक्विड घालून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण जी वाळवून ठेवलेली चहा पावडर आहे या चहा पावडरने आपल्याला हे सगळे काचेची भांडी स्वच्छ करून घ्यायची आहेत थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि यानंतर ही भांडी स्वच्छ करून घ्यायची आहेत आता भांडी मी हलकीशी घासून घेतली आहे तर हे स्वच्छ धुवून घेऊयात आणि हे पहा घासणीचा वापर न करता सुद्धा आपण काचेची भांडी अगदी लकलकीत स्वच्छ केली बऱ्याच जणांकडं हार्ड वॉटर येतो हार्ड पाण्यामुळे सुद्धा याच्यावरती डाग पडतात तर हे डागसुद्धा अगदी सहज निघतात हे पहा रोजच्या वापरामधली जर काचेची भांडी असतील आणि यांना अन्नाचा वास लागलेला असेल तरी देखील यामुळे अगदी सहज ही फ्रेश होतात याचा वास निघून जातो आता यानंतरची पुढची टीप चहा गाळल्यानंतर ही चहा पावडर स्वच्छ साफ करायची आणि यानंतर ही डायरेक्ट एखाद्या कुंडीमध्ये घालायची ही बऱ्याच जणांना माहीत असणारी टीप आहे रेग्युलर आपण बऱ्याच जणांच्या घरामध्ये ही टीप वापरलीच जाते यामुळे एकतर तुम्ही अशीच रोजच्या रोज ओली तुम्ही कुंड्यांमध्ये रोज वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये घालू शकता किंवा वाळलेली जरी तुम्ही चहा पावडर याच्यामध्ये घातलीत तरी देखील झाडांना याचा नक्कीच फायदा होईल चहा पावडर घातल्यामुळे झाडांमध्ये ग्रोथ देखील अगदी छान होते झाडांवरती काही कीटकं असतील तर अशा वेळेस चहा पावडरचं पाणी जरी तुम्ही या झाडावरती फवारलं या पानांवरती फवारलं तरी देखील या कीटकनाशकांवरती आपल्याला नियंत्रण आणता येतं तुम्हाला या टिप्स जर उपयुक्त वाटत असेल तर प्लीज प्लीज लाईक करा आता किचन ओटावरती बऱ्याचदा तेल सांडलं जातं काही ना काही तेलकट डाग पडलेलेच जातात आता अशा वेळेस आपण ही वाळून ठेवलेली चहा पावडर याच्यावरती घालायची आहे आणि ज्या ठिकाणी तेल सांडले किंवा जिथला भाग भरपूर तेलकट झालेला आहे तो स्वच्छ करायचा आहे अगदी सहज स्वच्छ करण्यासाठी फक्त हाताने ही चहा पावडर या जागेवरती चोळून घ्यायची ही चहा पावडर पूर्णपणे ते तेल शोषून घेते हे पहा चहा पावडरचा कलर तुम्ही पाहू शकता आता यानंतर ही चहा पावडर मी काढून घेते आता तेलकटोटा जर तुम्ही साफ केला तर यानंतर ही चहा पावडर पुन्हा एकदा तुम्ही वापरात आणू शकता ही पुन्हा वाळवून ठेवायची किंवा अशीच जरी तुम्ही झाडांमध्ये घातलीत तरी देखील चालेल आता यानंतर फक्त थोडंसं लिक्विड याच्यावरती घालायचं आहे थोडंसं पाणी देखील मी याच्यावरती घातलं आणि आता अजिबात स्क्रब न वापरता घासणीचा वापर न करताच हातानेच आपण हे फक्त साफ करून घेऊयात आणि तुम्ही पाहालच की कि अगदी किचनचा ओटा आहे तो अगदी लखलखीत निघतो एकदा साफ केल्यानंतर स्वच्छ पाण्याने मी हे धुवून घेते आणि हे पहा अजिबात याच्यावरती तुम्हाला तेलकट डाग दिसणार नाही ही खूप उपयुक्ताची टीप आहे नक्की ट्राय करा स्वयंपाक करताना बऱ्याचदा आपल्याला या ठिकाणी चटके बसतात कधी तव्याचे चटके कधी कढईचे चटके बसतात अशा वेळेस आपल्याला काय करायचं तर ही वाळवून घेतलेली चहा पावडर घ्यायची याच्यामध्ये अगदी थोडंसं मध घालायचं आणि यानंतर याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ही बनवलेली पेस्ट आपल्याला ज्या ठिकाणी भाजलं आहे या ठिकाणी लावून घ्यायची समजा मला या ठिकाणी भाजलं तर ही पेस्ट अशीच या ठिकाणी ठेवायची आहे आणि अशी भाजलेल्या जागी जर तुम्ही अशी चहा पावडर आणि मध लावलं तर लगेचच आराम भेटतो आणि भाजलेला डाग देखील या मधामुळे निघून जातो हे जे मिश्रण आपण बनवलं आहे या मिश्रणानेच तुम्ही हातावरती झालेला टॅनिंग जो काळपटपणा हातावरती आलेला असतो पायावरती आलेला असतो हा तुम्ही अशा प्रकारे स्क्रब करून घेतलात तर हा कमी होण्यास मदत होते यानंतर स्वयंपाक केल्यानंतर कधी कधी मिरचीने सुद्धा हात झोंबला जातो किंवा कांदा चिरल्यानंतर लसूण सोलल्यानंतर हातावरती एक बॅड्स मेल राहतो तर हा पदार्थांचा वास घालवण्यासाठी तुम्ही ही नुसतीच चहा पावडर जरी हातावरती चोळली तरी देखील तो वास निघून जातो चहा गाळल्यानंतर चहा पावडर ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे याच्यामध्ये जरी आलं असलं तरी देखील चालेल आता ही आल्याचं चा कटच अशी सिंकवरती घालून घ्यायची आहे हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून एकदा तरी करायचाच आहे बऱ्याचदा आपण सिंक व्यवस्थित साफ करत नाही यामुळे याच्यामधून एक खराब वास येतो आणि याचबरोबर हे सिंकसुद्धा थोडंसं खराब झालेलं असतं यामुळे ही वापरून धुवून घेतलेली चहा पावडर अशी या सिंकमध्ये घासून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटांसाठी तरी हा सिंक व्यवस्थित घासायचा आहे आणि घासून झाल्यानंतर एक दहा मिनटांसाठी ही चहा पावडर अशीच ठेवायची आहे सिंगसोबतच हा साईडचा जो भाग आहे तो सुद्धा घासून घ्यायचा आहे इथेसुद्धा बऱ्याचदा तेलकटपणा वाढलेला असतो किंवा पांढरटपणासुद्धा झाला असला तरी तो कमी होण्यास मदत होते दहा मिनिटांसाठी हे चहा पावडर असंच ठेवून दिल्यानंतर हे स्वच्छ करून घ्यायचं आणि हे पहा मस्त हे सिंग साफसुद्धा झालेलं आहे याची साईडचा जो भाग आहे तो देखील स्वच्छ झाला आहे आणि याच्यामधून अजिबात खराब वास येत नाही यानंतर इथे यान हो या मी गरम पाणी करायला ठेवलं आहे पाणी छान आहे यानंतर जी चहा पावडर आहे ही आपण याच्यामध्ये घालूयात आणि एक छान उकळी येऊ देऊयात आणि इथे तुम्ही पाहू शकता की या पाण्याला देखील मस्त कलर आलेला आहे नेहमीपेक्षा ही चहा पावडर थोडीशी जास्त घालावी लागते तेव्हाच असा कलर येईल आता हे चहाचं पाणी कुठे कुठे वापरायचं हे आपण पाहूयात हलकंसं हे थंड करून घ्यायचं किचनमध्ये आपल्याकडे अशा लाकडी वस्तू असतात आता ह्या लाकडी वस्तू आधी आपल्या साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या किंवा जर तुम्ही या वापरल्या असतील तर या हलक्याशा घासून घ्यायच्यात या लाकडी वस्तूंचा कालांतराने कलर देखील निघून जातो या वस्तू पांढऱ्या देखील पडतात आणि याचबरोबर जर तुमच्या रोजच्याच वापरातल्या असतील तर यांना एक प्रकारचा वास देखील बसलेला असतो तर हा सगळा वास आणि याचा कलर अगदी पूर्वत कसा करायचा हे जे आपण पाणी चहाचं चा बनवून ठेवलं आहे हे चहाचं चा पाणी याला लावून आहे आणि हे चहाचं चा पाणी आपल्याला असंच ठेवायचं यानंतर या लाकडी वस्तूंना अजिबात धुवायचं नाही अशा प्रकारचे स्पॅच्युले असू देत किंवा इतर कुठली भांडी असू देत चॉपर असू देत सगळ्याच लाकडाच्या वस्तू अगदी स्वच्छ होतात रोजच्या वापरातल्या चाकू कात्री पोटॅटो पिलर हे सगळेच कालांतराने खराब होत राहतात हे स्वच्छ धुतले नाही तर यांना देखील एक वेगळाच वास बसलेला असतो आता हे देखील स्वच्छ कसं करून घ्यायचं तर आधी एखाद्या लिक्विडने हे वस्तू स्वच्छ करायच्या धुवून घ्यायच्या आणि यानंतर हे जे पाणी आहे या पाण्यामध्ये पुन्हा एकदा धुवून घ्यायच्या आणि या चहाच्या पाण्याने धुवून झाल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटांसाठी या वस्तू अशाच ठेवायच्यात एक दहा मिनिट झाले की या वस्तू जा स्वच्छ कापडाने पुसून घ्यायच्यात आणि तुम्ही पाहू शकाल की या सगळ्या वस्तू ज्या खराब झालेल्या असतात या अगदी स्वच्छ झालेल्या आहेत हे पहा आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये अशा प्रकारचे कंटेनर्स बरेच पडलेले असतात हे डबे असतात श्रीखंडाचे दहीचे डबे असतात एखाद्या वेळेस पार्सल मागवलेलं असतं त्याचे डबे असतात तर मग हे डबे पुन्हा वापरात कसे आणायचे याच्यावरचा जो स्ट्रॉंग वास आहे तो कसा घालवायचा तर हे आधी स्वच्छ पाण्याने साफ करून घ्यायचे घासून घ्यायचे आणि यानंतर हे जे चहाचं पाणी आहे हे चहाचं पाणी आपल्याला या सगळ्या कंटेनरला व्यवस्थित लावून घ्यायचे झाकणाला सुद्धा हे पाणी लावून घ्यायचे कारण पदार्थांचा वास या झाकणाला बसलेला असतो चहाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित हे बुडवून झाल्यानंतर एक दहा ते बारा मिनिटांसाठी या वस्तू अशाच ठेवायच्या आणि यानंतर तुम्ही हा स्वच्छ करून घेऊ शकता एक दहा बारा मिनिटांनी ही भांडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही लगेचच पुसून ठेवायची याच्यावरचं झाकण लगेच लावायचं नाही एक अर्धा ते एक तासांसाठी ही भांडी अशीच मोकळी ठेवायची म्हणजे यातला जो वास आहे हा सगळा निघून जातो आणि ही भांडी आपल्याला पुन्हा एकदा वापरात आणता येतात घरामध्ये बऱ्याचदा अशा बरण्या असतात की ज्यांना पदार्थांचा स्ट्रॉंग वास बसलेला असतो अशा बरण्यासुद्धा आपण या पाण्याने स्वच्छ करून घेऊ शकतो सॉस जाम चटणी अशा बऱ्याच प्रकारच्या बरण्या अशाच पडून राहतात या वासामुळे आपण पुन्हा एकदा वापरात आणू शकत नाही आता ह्याआधी साध्या लिक्विडने स्वच्छ करून घ्यायच्या आणि यानंतर जे चहाचं पाणी आहे हे या बरण्यांमध्ये घालून ठेवायचं कमीत कमी एक तासभरासाठी तरी या बरण्यांमध्ये हे पाणी ठेवायचंय आणि यानंतर तुम्ही हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तुम्ही पाहालच की यामध्ये असणारा स्ट्रॉंग चटण्यांचा वास हा बऱ्यापैकी कमी होतो किचन ओटा आपला रोजच्या रोजच आपण साफ करत असतो तरी देखील माशा मुंग्या किंवा चिलटंही होतच राहतात आता एकदा साफ करून घेतलं यानंतर हा जो रुमाल आहे हा स्वच्छ पाण्याने लिक्विडने धुवून घ्यायचा आहे स्वच्छ धुतल्यानंतर हा पिळून घ्यायचा आणि यानंतर आपण जे चहाचं पाणी केले या चहाच्या के पाण्यामध्ये हा टॉवेल बुडवून ठेवायचा आहे चहाच्या पाण्यामध्ये बुडवल्यानंतर एकदा हा हलकासा पिळून घ्यायचा आणि यानंतर जरी तुम्ही किचन ओटा साफ केला असला शेगडी साफ केली असली तरी देखील या चहाच्या पाण्याने पुन्हा एकदाही पुसून घ्यायची यामुळे काय होतं की ज्या मुंग्या येतात चिलट्या येतात माश्या येतात यांचं देखील आटोक्यात येतं आता याचबरोबर सतत हात लावून हा फ्रीजचा जो हँडल आहे तो सुद्धा चिकट होतो हा देखील तुम्ही चहाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतला तरी देखील त्याचा चिकटपणा कमी होतो आणि अगदी स्वच्छ होतो यानंतर टेबलवरती चहाचे डाग असो किंवा इतर कुठलेही डाग असले तरी देखील ते चहाच्या पाण्याने अगदी स्वच्छ निघतात याचबरोबर बऱ्याचदा स्विचबोर्डसुद्धा चिकट होतात किचनमधले चिकटच होतात तर हे देखील तुम्ही या पाण्याने स्वच्छ करू शकता हे पहा बऱ्याचदा दरवाज्यांचे हँडल लाच हे खराब होतात यांची साईडची बाजू जी आहे ती देखील थोडीशी काळपट होते ही देखील तुम्ही अगदी अशा प्रकारे स्वच्छ करून घेतली तर ती सहज स्वच्छ होते शोच्या वस्तू असो किंवा फर्निचर असो अगदी हे या पाण्याने स्वच्छ निघतात इथे माझ्याकडे लाकडी अगरबत्तीचं स्टँड आहे ते देखील तुम्ही पाहू शकता की मस्त स्वच्छ झालेला आहे यानंतर हा रुमाल मी स्वच्छ लिक्विडने साफ करून घेतला अशा प्रकारे तुम्ही किचनमधले जे टॉवेल्स असतात रुमाल्स असतात यांना देखील चिकटपणा असतो एक वेगळाच वास त्यांना बसलेला असतो हे रुमाल अर्ध्या तासासाठी असेच पाण्यामध्ये ठेवायचे आणि यानंतर पुन्हा एकदा तुम्ही हे स्वच्छ पाण्याने धुवून वाळवून घेऊ शकता आणि पुन्हा एकदा वापरात आणू शकता सगळी कामं झाल्यानंतर सिंक पूर्णपणे रिकामा झाल्यानंतर साफ करून घ्यायचंय आणि यानंतर जे उरलेलं चहाचं पाणी आहे हे चहाचं पाणी आपल्याला या सिंक मध्ये टाकायचंय या पाण्याने सिंक स्वच्छही होतो आणि जो घानरडा वास सिंक मधून येत असतो तोही निघून जातो सिंक स्वच्छ साफ करून घेतल्यानंतर असं पाणी सगळ्या बाजूने घालायचंय आणि हे पाणी आपल्याला असंच रात्रभर ठेवून द्यायचंय आशा करते की आजच्या ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील आवडल्या असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा